श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आश्विन महिन्यातील प्रतिपदेला प्रति देवीच्या नवरात्राची घट स्थापना होते या काळामध्ये उपवास पूजा पारायण या गोष्टी करून भाविक देवीची भक्ती करतात महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं ज्योत ऊर्जा तेज ही अंधाराला नष्ट करणारे प्रकाशाची रूप आहे त्यामुळे नवरात्रामध्ये घटस्थापना करून त्याजवळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो नऊ नौ दिवस नवरात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही या याची काळजी घेतली जाते यंदाच्या नवरात्रीत अखंड दीप लावण्याआधी त्याविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्य आधी दिवा लावण्याची परंपरा आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक समजला जातो त्यामुळेच नवरात्रामध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये घटस्थापना करून देवीची सेवा उपासना केली जाते यामध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो आणि जी लोक बाहेरगावी नोकरी निमित्ताने राहतात ते देखील त्यांच्या त्या ते घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करत असतात कारण या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते आपल्याला तिची कृपा लाभावी आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न देवीच्या कृपेने दूर व्हावीत आणि घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही किंवा गावाकडे केली जाते त्या सर्वांनी देखील अखंड दिवा कसा लावावा का लावावा दिव्यामध्ये तेल घालावं कि तूप घालावं दिव्यातील वातीची तिची दिशा कोणती असावी दिवा प्रज्वलित केल्यानंतर कोणता मंत्र बोलावा दिव्यात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून दिवा विजणार नाही आणि अखंड ज्योतीचे नियम काय आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर दुसरी ही शारदीय नवरात्री अश्विन साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात पण आपल्याकडे चैत्र आणि अश्विन नवरात्रीला खूप महत्व आहे यंदा तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून अकरा ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल आणि बारा ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा नसेल होत तरी देखील अखंड ज्योत प्रज्वलित करून म्हणजेच अखंड दिवा लावून आपल्याला देवीची सेवा उपासना करायची आहे तर तीन ऑक्टोबर रोजीच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तर तिथे तुम्हाला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे घटस्थापना केली जात नसेल तर देवघरासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता दिवाला नेहमी आसन असावं एक छोटासा चौरंग किंवा तुम्हाला पाठ घ्यायचा आहे त्यावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आता <गरता> हे आसन टाकल्यानंतर यावरती तुम्ही एखादी मोठी तांब्याची किंवा पितळेची प्लेट ठेवू शकता आणि त्यावरती तुम्हाला तांदळाने अष्टदल कमळ काढायचं आहे अष्टदल कमळ जर काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता पण ते स्वस्तिक देखील तुम्हाला तांदळानेच काढायचं आहे कारण तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात म्हणून तांदळाने स्वस्तिक किंवा तुम्ही अष्टदल कमळ काढायचं आहे बऱ्याच जणींना अष्टदल कमळ काढता येत नाही तर तुम्ही युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघितलात तर व्यवस्थित तुम्हाला कमळ काढता येईल मी देखील इथे शेअर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये तांदळाने अष्टदलकमळ काढल्या जात असेल तर तुम्ही तांदळाने काढा बऱ्याचशा घरांमध्ये अष्टदल अष्टदलकमळ काढलं जातं तर जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्याचप्रकारे तुम्हाला हे अष्टदल कमळ काढायचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तो अष्टदल कमळाच्या आसनावरतीच ठेवला जातो तर आसनावरती तुम्ही कमळ काढू शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता तांब्या पितळ्याची आणि त्यावरती हे अष्टदलकमळ काढू शकता आता यावरती आपण दिवा ठेवणार आहोत त्यामुळे दिव्याची वात वगैरे वाढवताना किंवा काजळी येत असताना हे अष्टदल मोडणार नाही याची काळजी मात्र आपल्याला या नऊ दिवसांमध्ये घ्यायची आहे तर हे अष्टदलकमळ काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं असतं आता या अष्टदलकमळावरती आपल्याला जो दिवा ठेवायचा आहे तो दिवा कसा असावा तर अखंड ज्योत ज्या दिव्यामध्ये आपण प्रज्वलित करणार आहोत तो नेहमी पितळेचा असावा मोठा पितळेचा दिवा तुमच्या घरात असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता पण बघा नऊ दिवस हा दिवा लावायचा आहे त्यामुळे पंथी घेत असताना ती मोठ्या आकाराची असावी नवरात्रीच्या निमित्ताने बाजारामध्ये तुम्हाला मातीची मोठी पंथी सहज मिळून जाईल बऱ्याच जणांच्या घरामध्ये दगडी जो दिवा असतो तो देखील लावला जातो तर तुमच्या प्रथे परंपरेनुसार तुम्हाला हा दिवा जो आहे तो घ्यायचा आहे मोठ्या आकारामध्ये जर पितळेचा दिवा घरामध्ये नसेल तर तुम्ही मातीची पंथी लावली तरीही चालेल तर जो दिवा तुम्ही घेतलेला आहे मातीची पणती असेल किंवा पितळेचा दिवा असेल तो तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नाही असं नाही की तुम्ही देवघरासमोर फरशीवरती कमळ काढला आणि त्यावरती दिवा ठेवला तर दिव्याला आसन तुम्हाल तुम्हाला द्यायचं आहे एक छोटासा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती अष्टदल कमळ तुम्हाला काढायचा आहे आता हा दिवा मी घेतलेला आहे तर दिवा तुम्ही बघू शकताय थोडा मोठ्या आकाराचा आहे कारण दिवा आपल्याला नऊ दिवस अखंड तैवत ठेवायचा असतो रात्रंदिवस त्यामुळे ते पुरेस तेल किंवा तूप यामध्ये बसेल एवढा मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पहा या दिव्यामध्ये जी वात आपल्याला घालायची आहे ती कोणती असावी तर आपल्या घरामध्ये जी वात या दिव्यामध्ये घातली जाते त्यानुसार तुम्ही वात वापरू शकता बऱ्याच जणांकडे हा जो लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा असतो हा देखील कापसापासूनच बनलेला असतो याची वात दिव्यामध्ये घातली जाते आणि जर तुमच्या घरामध्ये कापसाची पांढरी वात घातली जात असेल तर ती तुम्ही घालू शकता त्या वाती ज्या आहेत त्या बाजारात देखील सहज मिळतात आणि हा कलावाता तुम्हाला देवाचं साहित्य जिथे दे मिळतं तिथे मिळून जातात आणि नि नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला अखंड दिव्यासाठीच्या वाती देखील मिळतील किंवा तुम्ही घरी देखील अखंड दिव्यासाठीची वात तयार करू शकता पण वात आपल्याला सव्वा हात लांब घ्यायची आहे मग कलाव्याची वात वापरावी की नाही एका कापसाची वात वापरावी कोणतीही वात वापरली तुम्ही मनोभावे जी सेवा करताय ती देवीपर्यंत पोहोचते त्यामुळे कोणती असावी याबद्दल कोणताही संभ्रम नका तर आता वाद घेताना आपल्याला सव्वा हात लांब अशी घ्यायची आहे तुम्ही बघू एक हात एवढी वाद घेतल्यानंतर अजून थोडीशी वर वाद घ्यायची म्हणजे ती सव्वा हात होते आणि नऊ दिवस आपल्याला तीच वाट ठेवायची आहे ती वाद बदलायची नाही त्यामुळे घेत असताना वाद ही थोडीशी जास्त झाली तरीही चालते तर ही दुहेरी वाद मी घेतलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही कापसाच्या दोन वाती बनवू शकता दोन वातींची एक वात करायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्हाला ती दिव्यामध्ये घालायची आहे तर पहा या दिव्यामध्ये आपण वात घातल्यानंतर वातीची दिशा कोणती असावी दिवा तेलाचा असावा की तुपाचा असावा तो दिवा आपल्याला देवीच्या कोणत्या बाजूला ठेवायचा आहे तर नवरात्रातील नऊ दिवस दिवा तैवात ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात आता या अखंड दिव्यामध्ये आपण वाद घातल्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू देखील लावून घ्यायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी इच्छित फळ मिळावे यासाठी बघा या, या दिव्यामध्ये तुम्ही गायीचं साजूक तूप घालू शकता आणि त्याचा अखंड दिवा तुम्ही लावू शकता जर घरामध्ये गाईचे साजूक तूप नसेल तर तुम्ही मशीचे तूप तु वापरलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळतं पण तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही दिव्यामध्ये तेल घालू शकता आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो देवी आईच्या कोणत्या बाजूला ठेवायचा आहे तर तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला असतो आणि तुपाचा दिवा हा देवांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला असतो तर अशा प्रकारे दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे किंवा जिथे कुठे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे अगदी मधोमध हा दिवा ठेवू शकता घटस्थापना केलेली नसेल तर देवघरासमोर हा दिवा तुम्ही मधोमध ठेवू शकता कोणत्याही डाव्या किंवा उजव्या बाजूची चिंता करण्याची गरज नाही पण जे तेल किंवा तूप या दिव्यासाठी तुम्ही वापरणार आहात ते तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे स्वयंपाकघरातील तेल, तेल किंवा तूप तुम्हाला वापरायचं नाही ही एक महत्वाची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की हे देवी आई मी तुझ्यासाठी नऊ दिवस माझ्या घरामध्ये अखंड दिवा देवत ठेवणार आहे माझ्या घरावरती तुझी कृपादृष्टी राहू दे घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे धूप दीप वळ फुलं अर्पण करायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर या एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला पुढचे सलग दिवस सकाळ आणि संध्याकाळ या अखंड ज्योतीसमोर बोलायचा आहे तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा शिवा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र तुम्ही बोलू शकता आता अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा विजू नये यासाठी तुम्हाला काय करायचं तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की हवेनी हा दिवा विजतो किंवा बऱ्याचदा दिव्यामध्ये असलेलं तेल किंवा तूप तुमच्या नकळतपणे संपत त्यामुळे दिवा अचानकपणे शांत होतो मग अशा वेळेस मनात कोणतीही शंका आणायची नाही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा यावरती जर तुम्ही एखादं काचेचं आवरण ठेवणार असाल म्हणजे दिवा विजू नये फॅन लावल्यानंतर किंवा हवेमुळे तर का काचे आवरण ठेवल्यानंतर त्या दिव्याला पुरेसं ऑक्सिजन मिळावं दिवा विजू नये यासाठी तुम्हाला यामध्ये एक वस्तू टाकायची आहे दिवा विजू नये दिव्याला ऑक्सिजन मिळत राहावं यासाठी तुम्हाला या, या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे यामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळत राहतं आणि भीमसेनी कापरामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारते आता भीमसेनी कापूर जर वितळला तर दुसऱ्या दिवशी परत ती वडी तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक फूल असलेली लवंग देखील टाकायचे आहे आणि हिरवी वेलची देखील टाकायची आहे या दोन्ही वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानल्या जातात त्यामुळे या दोन वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी तर पहा मी या अखंड दिव्यासाठी जे निरांजन वापरलेलं आहे त्यामध्ये घातलेली वातीची दिशा ही वरच्या दिशेने आहे वरची दिशा ही ईश्वरीय दिशा मानली जाते आता असं निरांजन तुम्ही वापरलेलं नसेल तुम्ही मातीची बंदी वापरत असाल तर अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्याने तुमचं आयुष्य वाढतं दिव्याची वात ही पश्चिम दिशेला चुकूनही ठेवायची नाही यामुळे तुम्हाला दुःख वाढतं दिव्याची वात ही उत्तर दिशेने केल्यास धनलाभ होतो आणि दिव्याची वात जर तुम्ही दक्षिणेला केली तर तो तुम्हाला तोटा होतो हा तोटा माणसाच्या आणि स्वरूपात देखील संभवतो अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे जा असा दिवा भाग्याचं सूचक असतो दिव्याची वात ही सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते आता दिवा अचानक विजला हवेनी किंवा त्यामध्ये घातलेलं तेल किंवा तूप संपलं असेल तर कोणतीही मनात शंका आणायची नाही पुन्हा तो नव्याने प्रज्वलित करायचा आहे पण दिवा विजू नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तिला आलेली काजळी तुम्हाला वारंवार काढून घ्यायची आहे काजळी काढत असताना देखील दिवा विजू शकतो त्यासाठी तुम्हाला काजळी काढण्यापूर्वी एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये जे अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घातलेलं आहे तेच घालायचं आहे आणि जी वात तुम्ही या दिव्यामध्ये घातलेली आहे म्हणजे जोडवात घातली असेल तर जोडवात किंवा कलाव्याची वात ती घालायची आहे सगळ्यात आधी काजळी काढण्यापूर्वी अखंड दिव्याला तुम्हाला या छोट्या दिव्याने प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्याची वात थोडीशी वर करून तुम्हाला काजळी काढून घ्यायची आहे जेणेकरून जर काजळी काढत असताना हा दिवा शांत झाला तर तुम्हाला त्या दुसऱ्या दिव्याने तुम्हाला अखंड ज्योती परत प्रज्वलित करता येईल कारण त्या दिव्याला आपण अखंड दिव्याच्या ज्योतीनेच प्रज्वलित केलं होतं त्यामुळे जरी तुमचा अखंड दिवा शांत झाला तरी ज्योत मात्र तुमची तैवत आहे त्यामुळे मनात कोणतीही शंका आणायची नाही आणि त्या छोट्या दिव्याने परत तुम्हाला अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगितले आहेत त्या नियमांचं आवर्जून करायचं आहे जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचं पालन करायला हवं घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट आपल्याला ठेवायची नाही या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे तसंच नऊ दिवस घरामध्ये आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही जर ज्योत मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विजू द्यायचे नाही दिवा विजू नये यासाठी काचेचं आवरण तुम्ही त्यावरती ठेवू शकता अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल ते ठिकाण स्वच्छ असायला हवे शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास देखील हा दिवा ठेवू नये घर छोट असेल देवघरासमोर जागा नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील प्रज्वलित करू शकता घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर किंवा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही आता नोकरी निमित्ताने तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेल किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर जात असाल तर दिव्यामध्ये पुरेसं तेल आहे का ते सगळं बघूनच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे जेणेकरून तुम्ही घरी येईपर्यंत तो दिवा शांत होणार नाही हा दिवा घरामध्ये प्रज्वलित असताना तुम्हाला बाहेर कुठेही मुक्कामी जायचं नाही जर अचानकपणे काही निमित्ताने तुम्हाला जावं लागलं तर तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री घरी परत यायचं आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये हा दिवा प्रज्वलित करत असताना जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा दिवा तुम्ही तुमच्या पतीकडून प्रज्वलित करून घेऊ शकता त्यानंतर मासिक धर्म झाल्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही या दिव्याच्या सेवेला सुरुवात करू शकता पण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मध्येच तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही दिव्याजवळ जायचं नाही काही नियमांचं पालन करायचं तेवढे दिवस दिव्याची काळजी जी आहे ती पतीला किंवा तुमच्या मुलांना घ्यायला सांगायची आणि तो दिवा जो आहे तो तुम्हाला घरामध्ये सुरू ठेवायचा आहे पण नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर सुतकामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही घटस्थापना देखील करता येणार नाही तर चला झालेली सेवा मी देवी आईच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आई राजा उदो उदू